Edwin Fernandez, Congress leader from Madgaon, Patodda. And I am Elvis Gomes. Issue jo asa main munta to jo GODP tayar kelli asa anchod karun ajhar ami pahili ulelle Kalamur Kandoli Nagwa Arpora Baga ya Vataran ODP tayar kelli tajer pahili kide zalle 17 July kachi nadre ami ulelle te pahili main bin tumka sangdale आणि उपरांत ताजे विश्लेषण आम करतो 17 जुलयाक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक्सपोज केले एनजीपीडीए कशा प्रमाणान ऑफिसरांचे प्रेशर घालून 17 लाख स्क्वेअर मीटर कन्वर्ट केली पहिली तातून एग्रीकल्चर टेनंटेड लँड कन्वर्ट केली एग्रीकल्चर लँड कन्वर्ट केली मॅनग्रोव्स कन्वर्ट केले या ऑफिसरांनी बरोबर दिले बाबा आपला प्रेशर करून म्हणजे एचओडी धाडिले ताजे आय पासून सरकारान काय एक्शन घेऊंक ना सो ते डॉक्युमेंट काय लागतील लागतली हांवें एक कॉरस्पॉन्डन्स केले चीफ मिनिस्टर चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी रेव्हन्यू सेक्रेटरी डब्ल्यूआरडी आणि एनवायरमेंट हातून एक डिपार्टमेंटान जो आमकां ऑर्डर धाडल्या रिप्लाय धाडला ताजे ताणी इन्वेस्टिगेट करून आमच्या कॉरस्पॉन्डन्साचेर तानी रिप्लाय दिला आणि आमका डायरेक्शन दिला डीसीपी बाबा तुम्ही जी ओडीपी केल्या आणि ओडीपी तुम्ही इरिगेशन कमांड एरिया कन्वर्ट केल्या ती करून जाईना आणि ती ओडीपी तुम्ही डीनोटिफाय करा म्हणून आज किती झाला तू जी तर प्रॉपर्टी असा ती तर इरिगेशन कमांड एरिया पट्टा जर तुम्ही एनओसी घेऊन जाय इथे करतो पहिल्या डीसीपी ओ प्लॅनिंग बॉडी ये प्लॅनिंग बॉडी बाबा जो कायदो तुका लागता तो कायदो त्या प्लॅनिंग बॉडीकूय लागता ताणी पासून बाबा ती कन्वर्ट करतलो फ्रॉम एनी अदर झोन फ्रॉम एग्रीकल्चर सम तो सेटलमेंट करतलो जाल्यार ताणी डब्ल्यूआरडी कडल्यान परमिशन घेऊन जाय एनओसी घेऊन जाय हो कायदो सामान्य मनशाकूय लागता तो कायदो डिपार्टमेंटाकूय लागता हे डिपार्टमेंट डब्ल्यूआरडी कडेन आणि हिंच्या डिपार्टमेंटा कडेन कसलीच एनओसी घेनासतना तांची परमिशन घेनासतना आपणाक जाय त्या भाशेन पेंडींग चालू केला आणि चालूच असा तर डीसीपी टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट सोडून टाउन अँड कंट्री पेंटिंग डिपार्टमेंट झालं आणि ही ऑर्डर डब्ल्यूआरडी डीसीपी बरयल्या 4 तारखेर बाबा तुमची आरपोरा नागवा पारा ओडीपी डी नोटिफाय कर म्हणून हे आम्ही सांगत होता डिपार्टमेंटूच सांगतात आता एक डिपार्टमेंट दुसरी डिपार्टमेंटात सांगता जाल्यार हातून कितलो पंगड असतलो हे बेश्यो जाऊंक शकता डिपार्टमेंटाक बायपास करप म्हणजे बाबा हे डीसीपी चित्ता बाबा डब्ल्यूआरडीओ डिपार्टमेंटूच ना गोंयां अशें जावंक ना हय सो थोडक्यान सांगपाचें म्हणल्यार ओडीपी नोटिफाय जाली आमी सांगत आयला की पीडीए म्हणटा ती पिडा जावन पडल्या गोंयान आणि हे पीडीए जो ओडीपी तयार करता वेगवेगळ्या वाठारांनी ती विशेष करून या नागवा आणि आरपारा आणि कांदोली कालंगूट भागाचे आम्ही तुमका सांगितले की सरकारी ऑफिसरांचे दबाव वाढून ही पीडीए तयार केली ओडीपी रद्द जावपाक जाय ते आम्ही सांगू ना ऑफिसरांनीच बरोवन दिल्लो रिपोर्ट 4 ऑफिसरांनी साईन मारून बरोवन दिल्लो रिपोर्ट सरकार ताजेर काय करना उपरांत आम्ही कळयले मडगांव बसून की 2011चो रिजनल प्लॅन हाची कॉपी ना म्हणता डीसीपी डिपार्टमेंट मागल्यार ना म्हणटा अवेलेबल ना म्हणटा अरे येदी व्हडली आरपी बॉड जाल्ले आरपी 2011 तुमचे कडेन कॉपीच ना काय म्हणून वचप ना आणि आता म्हणटा ते ताणें ती लेटर दाखयल्या डब्ल्यूआरडी म्हणटा 4 ऑगस्टाक ह्याच म्हयन्यान की तुम्ही तयार केल्ली ती ओडीपी आउटलाईन डेव्हलपमेंट प्लॅन इज अ फ्रॉड ती डी नोटिफाय जावपाक जाय या राज्यात कायदो असा की काय ना बाबा एक कायदो असा या कायद्याचे नाव द गोवा कमांड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट 1997 हे कायदे कोणाक केल्या हे जर कायदे तुमकां वायलेट करपाक जाय जाल्यार तुम्ही हे सोडून द्या न्हू जायना म्हणून तर सांगपाचे म्हणल्यार एक गोंयचे अस्तित्व जे आसा गोंयांत जर एक बरें मशीन अशें जर आमी इमेजीन करीत
जाल्यार बीजेपीन एक 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 करून नट बोल्ट वो सोडपाचो जो प्रयत्न केला, लूज करपाचो प्रयत्न केला हे हातूंतल्यान दिसता. जाग्यांचो वेव्हार वो सगळ्यांत मोठो घोटाळो ह्या राज्यांत चलत आयला आनी हाजेर एक क्लियर जाता कित्याक सीएम एक्शन घेना हाजेर. तो टाउन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टराक सांगत भियेता वो आमचो आरोप, कित्याक ना जाल्यार ताणें हाजी दखल घेवन हे खरें म्हणजे आतां हे सगळें रद्द जावपाक जाय आशिल्लें. कायद्याचे उल्लंघन करून तुम्ही जे ओडीपी तयार करता ते रद्द जावपाक जाय आशिल्ल्यो. सो सीएम ताका भियेता आनी ते करता ते जालें. म्हणजे ह्या राज्यांत दुसरे आनी डिपार्टमेंटाचे काय आसलेत ना, दे आर नॉट इम्पॉर्टंट, फक्त टीसीपी करता ते फायनल अशें हे दिसून येता. गोंया ल्हान राज्य आसल्या कारणान अशे जाग्यांचे जर गैरव्यवहार जाले ह्या पद्दतीन, आनी हांव 2 वर्सां सांगत आयलां ह्याच प्लॅटफॉर्मांतल्यान, हांवें धारगळचे कितें चल्लां तें सांगलें, 15-16 square lakh meter लँड कशें चेंज जाता तें. हालींच ते कितें म्हणटा ते कसली सिटी ती, मिनी इंडिया पार्क. मिनी इंडिया पार्काचेर त्या वाठारांतले लोक परत बोवाळ घालपाक लागल्या. थंय बी अशी कमांड एरियाची जमीन ते आयपीबी करून लाटून उडयतात. सो आयपीबी म्हणटा तो एक दुसरो प्रकारचो ह्या रोग लागला ह्या राज्यात. इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या नांवान जे कितें चल्लां ते गोंय सोपयतले हे आनी कांय दवरचे ना. सो एका वटेन जमण्यो आनी दुसरे वटेन लोकां भितर तणाव, ह्या हितून ही मास्टरी बीजेपी कडेन आसा. कित्याक गोंयचे जे संबंद आसा आनी इतले टायट आसा लोकां मदीं, हे हालोवपाक लागल्या. हे हेंचे कडेन पाने आसा, हे पाने यूज करून हे हळूहळू हालयतले. आनी मेन म्हणटा तो आमचो एक भावपणाचो सांगाडो म्हणल्यार जाता तो सुद्दां आतां ते डिसमेंटल करपाक लागल्या. दोन जमाती भितर, दोन वेगवेगळ्या समाजा भितर जे भावपणान जेताले ते हालोवपाक लागल्या. आनी हाजेर गोंयकारांनी चडांत चड सावध जावपाक जाय. ही मेसेज आज इतलीच की इतले फास्ट तुमी गोंय सोपोवपाचो प्रयत्न करनाका. आनी चड करून जे बीजेपीचे वोटर, अशेच आमी बीजेपीचे वोटर म्हणत आयल्यात, तांकां ही शिटकावणी की बीजेपीचे वोटर म्हणटा म्हणटा हे गोंयांत ना जातलें आनी मागीर गोंय उरचे ना, आनी गोंय उरना जाल्यार गोंयकार उरचे ना. हे आज भिरांत सगळ्या गोंयकारां मुखार आसा. प्लॅनिंग असो जाता, तुमकां खबर आहा की बीजेपी काल सगळ्या देशभरांत नांव पडलां वॉशिंग मशीन म्हणून. त्या वॉशिंग मशिनांत पडलें की कोणूय मागीर धुवन बरो नितळ जाता. तो टाउन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर पळय आरोप करी तेन्ना परिस्थिती वेगळी आसली. तेन्ना तो आमदार खंय आसलो, तो बीजेपीन नासलो. तो काँग्रेस सोडून जेन्ना तो मागीर बीजेपीन पावला तेन्ना तो त्या वॉशिंग मशिनान पडलो आनी मागीर कितें केल्लें तें सगळें पोचोवपाचो प्रयत्न जाला हो. आरे एक डिपार्टमेंट सांगता तुमकां डिनोटिफाय करा म्हणून, कमांड एरिया म्हणून कित्याक दवरल्या तर त्यो कायदे कित्याक केल्या? हे सगळें कोणा खातीर केल्या? जनते खातीरच केल्या, तुमकां लागना हे कायदे म्हणून. ही आतां ताबडतोब ही खरें म्हणजे डिनोटिफाय जावंकच जाय आसली. जेन्ना ऑफिसरांनी बरोवन दिल्ले की आमच्या दबा हाडून हे नोटिफाय केला म्हणून, आमचे कडेन करून घेतला म्हणून, तेन्ना डी नोटिफाय जावपाक जाय आशिल्ली म्हणून परतो आरोप करता सीएम येता ताका. पूण हेच्या भितर आतां कलांगूट एमएलए जे आनी डीसीपी मिनिस्टर ते भितर समजोता जालो कसो दिसता. म्हणून तेच न्ही, ते वॉशिंग मशिनान घातले की ते सामके साफ जावन भायर सरता मरे. आनी एकच खंयचो कलांगूटचो एमएलए, अशे कितलेच केसी आसा, अश्यो कितलेच केसी आसा. आज सीएजीचो जो रिपोर्ट पळयलो जो तुमी दाखयता, मिडिया दाखयता, सीएजी रिपोर्टान सगळ्यांत दाखयता मरे ते कितले चुकला ते. Crores of rupees are siphoned off from the state treasury. आणि फक्त हे बॅग राजकारण, हातून खंयच्याच गोंयकाराचो हे ना डेव्हलपमेंट जायना. सगळे जे भायले बॅगां घेवन येतात तांचे खातीरच जाता. येते फुडें वचून पळया, पडदे घातल्या कझिनोच्या एडवर्टिजमेंटाचेर तुम्ही आतां वयता तेन्ना पळया, काळे पडदे घातल्या. कित्याक लागून घातल्या? कोर्ट ऑर्डर. कोर्ट ऑर्डर एका सायडीन कोर्ट ऑर्डर, दुसऱ्या सायडीन प्रेसिडेंट येवपाचे आहा. जेन्ना प्रायम मिनिस्टर आयलो तेन्ना अशे पडदे घातिल्ले. ही हिपोक्रसी, ही पार्टी पळय म्हणटा दे आर ओन्ली प्रॅक्टिसींग हिपोक्रसी.
फक्त हिपोक्रसी आहे की मुरगाव वाजून त्यांना सांगले एअरपोर्ट एअरपोर्ट वर फ्लाइट कसे डायव्हर्ट जातात हो मोपा हळू 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 करून एक एक डायव्हर्ट जायत गेली आता ओमान डायव्हर्ट झाली आता स्पाइस जेट डायव्हर्ट जाऊ म्हणजे ऑक्टोबरात किती उरल्या ते सो सगळी हिपोक्रसी म्हणतात ती बीजेपी इज प्रॅक्टिसिंग आणि गोयकार पण नष्ट करण्याच्या मार्गात असा आहे एसटी रिझर्वेशनचे जे सेंट्रलने आता नकार दिला त्याचे तुमचे किती मत आहे एसटी रिझर्वेशनचे सेंट्रलला नकार दिला की ती काय नवी गोष्ट नाही हे दिस इज एक्सटेंशन ऑफ व्हॉट आय एम टेलिंग हे पण आम्ही सांगतो हे जोडणीच्या व्यवहारातल्या हे मूळ गोयकार जे असा एसटी त्यांच्या पायाभरणीची जमीन सुद्धा काढपाची आता या प्रयत्नात असा रिझर्वेशनचे सोडूनच द्या तुम्ही ह्यो जोमण्यो गोयकाराच्या पायां खंयच्यो काढून उडोवपाच्या प्रयत्नान आसा एस टी खरं म्हणजे त्यांचे स्पेशल रायट्स आसा जमणी बद्दल आज पर्यंत दिवंक ना ह्या ट्रायबलांक त्यांचे लँड रायट्स दिवंक ना ह्या सरकारान आज कितलीच वर्सां बीजेपी राज करता ना यू गो बॅक इन टायम 2011 काही काही 10-11 दरम्यान उटा म्हणून कोण तरी उठले त्यांच्याच संघटना एस टीच्या संघटना उठल्यो कोणाचो फायदो झालो दोन भुरगे मेलेले असून दुसरो समाज आहा तांकां त्यांचे दुस्मान करून घातले त्यांचेर केसी चढयल्यो वर्सांच्या वर्सां केसी चलल्यो ताकाय भोगचें पडलें अननेसेसरी दोगांच्या भितर दुस्मानकाय घातली कोणाक फायदो जालो बीजेपी सत्तेर आयली तेन्ना पासून आज बीजेपी सत्तेर आसा पडपाची ती सुद्दां सत्ता तेंचे सांबाळून आमचे सुद्दां वचून धरता ते तर सांगपाचे म्हणल्यार बीजेपीची जर फंडामेंटल पॉलिसी जी आसा आरएसएसाचे जर तुम्ही काय पुस्तकां काढून पळयशात जाल्यार हे लोक हांकां किंमत ना हे फक्त वोटा खातीर यूज जावपाचे लोक एज फार एज काँग्रेस इज कन्सर्न पंचायती राज कोणें हाडले पंचायती राज म्हणटा ते काँग्रेसीन राजीव गांधीचे स्वप्न फाल्यां ताचो आमी जन्म दीस मनयतले हे स्वप्नांतल्यान पंचायती राज आयले मुखार आयले तातूंत कितें जालें तातूंत ह्या वर्गाच्या लोकांक बायलांक ओबीसींक एसटी लोकांक एससी लोकांक हांगा रिझर्वेशन मेळ्ळें सो रिझर्वेशन जो आसपाव आसा तो फक्त काँग्रेस समजूंक शकता हे बीजेपीच्या धोरणान ना ते मागीर करतले 26 करतले हे जावपाक शकना कित्याक तांचे ते डीएनएच ना तांचे डीएनए हे कोणाक सकयल्या लोकांक वयर काडपाचे नाच हे फक्त काँग्रेस करूंक शकता आमचे पार्टीचे स्टँड व्हेरी क्लियर पंचायती राजाचे जर तुम्ही पळयले जाल्यार तुमकां सिद्ध जातले आम्ही ताच्या फुडें आनी सांगूंक शकना काँग्रेस इज कमिटेड समाजीक न्याय म्हणटा पळय म्हणटा सोशल जस्टीस वो ओनली काँग्रेस कॅन डू इट इट हॅज डन इट इन द पास्ट सगळ्या लोकांक वयर काडपाचे जे प्रयत्न आसा ते अजून काँग्रेसींतल्यानच चालू आसा हे बीजेपीचे डीएनए ना आणि म्हणून ते म्हणटा आम्ही आता करूंक शकना आम्ही 2024 करतले तुम्ही आता म्हटलेले ते बापणाचे जे सांगायचे फूट घालता कॉम्युनल घालताच ते हे गोंयात न्ही हळूहळू गोंयात आता पावयला आणि आता बॅकिंग दिता गव्हर्नमेंट अरे जो राज्य चलयता ताका पावर असा एका मिनिटाने नष्ट करपाक हे सोपोवपाक कुठे करचे ना तांकां जाय हे भडकयले तांकां जाय दोन जमाती झगडलेल्यो हे तांकां सूट जाता आणि आताच उदाहरण दिलं मरे उटा म्हणटा तेजे उदाहरण दिलां उटांतल्यान बेनिफीट कोणाक जावंक ना उटांतल्यान बेनिफीट लोक जाले ते फक्त त्यांच्या पक्षाक सो हो इतिहास जर काढपाक गेले जाल्यार सगळे सिद्ध जाता म्हाका आनी आन्सर दिवपाची गरज ना हातूंतल्यान ते पळय हे जागे विकून विकून अशे बॅगां घेवन घेवन हे जागे जर गेले आनी लोक आनी खंयचे उरतले ताचेर सो मागीर ते एससी आसूं एसटी आसूं ओबीसी आसूं कोणूय आसूं सगळ्यांक सोपोवपाच्या मार्गार आसा फक्त तांकां वोटाचीच गरज वोट येता तेन्ना ते तुमकां बाबा उतारे करतले पिशान करतले थँक्यू थँक्यू